नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे आणि हा विषय म्हणजे हेल्थ आणि फिटनेस। तर आपण या दोन्ही गोष्टी एकत्र ऐकतो, एकत्र बोलतो, हे एक असूनही याच्यात थोडा फरक आहे। तर जेव्हा आपण म्हणतो हेल्दी, तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की जी व्यक्ती आजारमुक्त आहे, निरोगी आहे, किंवा ज्या व्यक्तीचं रोग प्रतिकार शक्ती ही चांगली आहे, तर तेव्हा ती व्यक्ती हेल्दी आहे। तसं दुसऱ्या हातावर जेव्हा आपण म्हणतो फिटनेस किंवा फिट, त्याचा अर्थ असा की त्या माणसाचं वजन त्याच्या वया आणि हाईट अनुसार बरोबर आहे तर ती व्यक्ती फिट आहे, किंवा त्या व्यक्तीचं बॉडी कॉम्पोजिशन म्हणजे त्याचं फॅट आणि मसल हा त्याच्या वजनानुसार बरोबर आहे म्हणजे ती व्यक्ती फिट आहे। तर जेव्हा आपण म्हणतो फिट, तर ते गरजेचं नसते की ती व्यक्ती हेल्दी असली पाहिजे, तसंच जी व्यक्ती हेल्दी असते ती गरजेचं नसते की ती व्यक्ती फिट असली पाहिजे। तर आता आपण समजूया की कसं आपण आजारमुक्त आणि निरोगी होऊ शकतो। तर सर्वात आधी आपल्या सर्वांना माहिती आहे की खाल्ल्याने आपल्याला शक्ती भेटते, ती शक्ती दिवसभर आपल्याला जे कार्य करतो त्याच्यामध्ये गरजेची असते। तर ते कार्य म्हणजे झोपणे असू द्या, श्वास घेणे असू द्या, खेळणे असू द्या, ऑफिसला जाणे असू द्या, या इतर कोणतंही कार्य। तर पहिले आपल्याला ते समजायला पाहिजे की आपण दिवसभर काय करतो आणि आपल्याला केवढी एनर्जी गरजेची आहे, त्यानंतर आपण किती खाल्ल्यानंतर ती एनर्जी आपल्याला भेटेल आणि मग आपण किती हेल्दी खाऊ शकतो। तर आजच्या ह्या जीवनामध्ये प्रत्येक माणसाला टाइम टू टाइम खाणं किंवा हेल्दी खाणं हे जमत नाही, पण आपण प्रयत्न करायला हवं की जितकं होईल तितकं आपण हेल्दी खायला पाहिजे। तसेच आजकाल खूप लोक हे चांगल्या रीतीने खातात, चांगले एक्सरसाइज करतात, पण ते सर्वात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट नजरअंदाज करतात, ती म्हणजे पाणी। पाणी ही माणसाच्या शरीरामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट असते। असं बोलायला गेलं तर 80% किंवा 90% जे कार्य असतात ते ब्लड सर्क्युलेशन होऊ द्या, डायजेशन होऊ द्या, युरिनेशन होऊ द्या, किंवा दुसरे महत्त्वाचे कार्य जे शरीरामध्ये असतात दिवसभर आपण करतो त्याच्यामध्ये पाणी हा महत्त्वाची भूमिका पार पाडते। तर आपण जितकं पाणी पिऊ शकतो तेवढं पियायला पाहिजे आणि त्याला इम्पॉर्टन्स दिलं पाहिजे। तर एक सामान्य माणसाला जो ऑफिसला जातो, जो डेली उठतो, ऑफिसला जातो, घरी येतो, त्यांनी 3.7 लिटर्स पाणी पियायला हवं असते, म्हणजे थोडक्यात बोलू तर 3.5 लिटर पाणी पियायला पाहिजे। तर आता मी हा 3.5 लिटर पाणी दिवसभर कशा रीतीने पितो, कोणत्या टायमाला पितो हे पण बघायला पाहिजे। आजकाल खूप लोक आहेत जे जेवताना पाणी पितात, पण जी पचन जो आपला प्रोसेस आहे त्याला ते प्रॉब्लेम क्रिएट करते। तर आपण हे लक्षात ठेवायला पाहिजे की जेवणाच्या अर्धा तास अगोदर 2 ग्लास आणि जेवणाच्या अर्धा तासनंतर 2 ग्लास असं पाणी पियायला हवं। तर आपण आपलं पाणी, आपलं एनर्जी इनटेक, फूड आणि हेल्दी फूड हे 4 गोष्टी जर लक्षामध्ये ठेवले तर आपण हेल्दी आणि तंदुरुस्त राहू शकतो। आणि आजच्या आपण कालामध्ये बघत आहेत की खूपसे आजार वर येत आहेत। आज आपल्या देशाभरामध्ये आणि जगाभरामध्ये करोना व्हायरस हा पसरलेला आहे, तर त्याच्यामध्ये रोगप्रतिकार शक्ती ही एक महत्त्वाची भूमिका पार पाडते। ज्यांची चांगली आहे ते त्यांना सोपं होत आहे त्याच्यामधून पार पडायला, पण ज्यांच्याकडे कमी आहे आणि त्यांना त्रास होतो तर आपण लक्ष ठेवायला पाहिजे। आणि हीच वेळ आहे आपल्याला जागरूक होण्यासाठी की हेल्थ आणि फिटनेस केवढा महत्त्वाचा आहे। तर मित्रांनो, आजच्यासाठी इतकंच। अशाच हेल्थ रिलेटेड व्हिडिओसाठी पाहत राहा लोकमत ऑक्सिजन। धन्यवाद।